मराठमोळ्या ऑलिम्पिक पदक विजेत्यासह ऑलिम्पिक पटूंची मांदी आळी आज पुण्यात प्रकटली. त्याचं निमित्त होतं सनी निमन ह्यांनी केलेला मराठमोळ्या खेळाडू सत्कार. आणि सगळ्यात कौतुक करावं लागेल, आज स्वप्नीलचा खऱ्या अर्थाने पुणेकरांतर्फे गौरव झालाय. स्वप्नील मेडल आल्यानंतर वाटतं हा एक मोठा गौरव होता, पुणेकरांसमोर काय आनंद आहे? खूप छान वाटतं आहे. सनी सरांनी जो आज कार्यक्रम ठेवला होता आणि आम्ही जे ऑलिम्पियन्स आहेत सारखे, किंवा ऑलिम्पिक्स नाही बाकीचे पण स्पोर्ट्स पर्सन होते, त्यांच्यासाठी जे त्यांचं जे स्पोर्ट्सवरती जे प्रेम आहे ते सगळं काही दिसून येतं आणि पुणेकरांचं प्रेम आहे दिसून येते. सो आय एम रिअली थँक्यू सो मच सनी सरांसाठी आणि असंच स्पोर्ट्ससाठी चांगल्या प्रकारे त्यांनी साथ द्यावी असं म्हणाल. आज ऑलिम्पिकचं मेडल जिंकले, आता पुढची काय तयारी आहे, पुढच्यासाठी काय तुला उमेद मिळणार आहे या सगळ्या सत्काराच्या निमित्ताने? स्वप्न पूर्ण नाही झालेलं आहे अजून, स्वप्न आहे देशासाठी गोल्ड मेडल घेणं. सो त्यासाठी अजून मेहनत करून त्या गोष्टीसाठी जेवढी काय एक्सरसाइज किंवा बाकीच्या गोष्टी आहेत ज्या कमी पडल्या होत्या या टायमिंगला त्या पूर्ण करेन. स्वप्नील सर आज 3 ऑलिम्पिक पटूंना एकत्र आणलेला आहे. खरं तर थोडक्यात आपलं मेडल उघडल्यानंतर पॅरिसमध्ये मला वाटतं स्वप्नील बरोबर मेडलसह तू दिसला असता, एक नवा महाराष्ट्राला ऑलिम्पिक विजेता मिळाला असता. पण आज ऑलिम्पिकसह ऑलिम्पिक पटूंचा आपण गौरव केला आहे, काय आनंद आहे? खूप आनंद आहे. आम्ही खूप साऱ्या स्पर्धा खेळतो पण ज्यावेळेस सनीदादांसारखे असे सन्मान होता त्यावेळेस असं वाटतं की आपण आपलं 8 तास मेहनत करतो दररोज, त्याचं काहीतरी सन्मान मिळाला. सगळ्यात महत्त्वाने ऑलिम्पिकमध्ये उडी मारली आणि थोडक्यात हुकला, त्या क्षणी काय वाटलं होतं? सर खूप म्हणजे मेहनत केलेली मी, त्या मेहनतीप्रमाणे यश नाही आलं कारण माझं 2 स्पर्धेला आधीच मलेशियाला अँकल ट्विस्ट झाला होता, तर त्या दिवशी नेमकी थंडी असल्या कारण मला थोडंसं पेन होत होतं. तरी पण एवढं बेस्ट नाही देऊ शकलो, पण येणाऱ्या पुढच्या वर्ल्ड चॅम्पियनशिप एशियन चॅम्पियनशिप त्यात नक्कीच मी माझं हॅन्ड पसेल. विशेषतः LA साठी सगळे तयार आहेत, कदाचित LA हे प्रवीणचं दुसरं ऑलिम्पिक असेल, दुसरं ऑलिम्पिक होतं. थोडक्यात मला वाटतंय आज मेडल हुकलंय तुझं, पण एक सत्कार झालेला आहे महत्त्वाचा पुणेकरांतर्फे, काय आनंद आहे? सर खूप आनंद आहे. जसं दादांनी सांगितलं की जिंकल्यावर तर सर्वजणच सत्कार करतात, पण खेळून जे तुमचं जे तुम्ही कष्ट केलं आहे त्याचं एक चीज म्हणून एक सत्कार जो होतो त्यानं आम्हाला आणखी पॉझिटिव्ह विचार मिळतो आणि आम्ही कंटिन्यू आपलं कष्ट चालूच ठेवतो. सो सरांनी जे केलं ते आमच्यासाठी खूप खूप अभिमानाची गोष्ट आहे. सो कोल्हापूरनंतर खऱ्या अर्थाने आज पुणेकरांनी, खरं तर हा गणपतीचा भक्त आहे, आज खऱ्या अर्थाने पुणेकरांनी मोठा सत्कार झालेला आहे. सगळे खेळाडू तुमच्यावर खुश आहे, काय सांगाल कार्यक्रमाबद्दल? ह्या माध्यमातून मी एवढंच सांगेन की पुण्यातूनही असे ऑलिम्पिक पटू घडावे आणि पुण्यामध्येही असं एक मेडल यावं भारताच्या वतीने, हीच इच्छा व्यक्त करण्यासाठी आज ह्यांचा सत्कार घेऊन ह्यातून प्रेरणा घेऊन तरुण खेळाडू तयार व्हावे हीच एक मानसिकता आणि ह्याच एका उद्दिष्टाने हा कार्यक्रम आपण आज आयोजित केलेला होता. केवळ ऑलिम्पिक पटू नव्हेच तर 2 आपले एशियन स्टार आहेत, आदित्य आणि देवताळे. आज खरं तर ऑलिम्पिक पटूंबरोबर गौरव झाला आहे, काय आनंद आहे? खूप चांगलं वाटलं जसं दादांनी मेडल घेतलेलं अजून आमचे ऑलिम्पियन आमच्यासोबत आहे, तर आम्हाला पण एक प्रोत्साहन भेटते की आम्ही पण जसं त्या लोकांनी केलं तसं आम्ही पण करू. अजून थँक्यू म्हणून सगळ्यांना की आमचं पण त्यांनी सत्कार केला एवढ्या प्रेमाने, थँक्यू सगळ्यांना. आदिती स्टार आपल्याबरोबर आहे, खरं तर ऑलिम्पिकमध्ये जसं तर पुढच्या वेळेला क्रिकेट येणार आहे, आपण अपेक्षा करू की तुझा खेळ असेल आणि महिला पहिली ऑलिम्पिक पटू म्हणून तू आम्हाला पाहायला पाहिजे. नक्कीच माझी पण हीच इच्छा आहे की आमचा गेम एके दिवशी म्हणजे ऑलिम्पिकमध्ये यावा आणि आम्ही सुद्धा दादासारखं मेडल जिंकावं आणि आपल्या महाराष्ट्राचं नाव अजून उज्ज्वल करावं. दादासारखं मेडल जिंकावं म्हणजे स्वप्नील दादासारखं मेडल जिंकावं. स्वप्नील LA लॉस एंजेलिससाठी काय तयारी आहे, काय स्वप्ने घेऊन जायची? स्वप्न तर पहिल्यापासून तेच आहे, गोल्ड मेडल घेऊन येणं. सो त्यासाठी जी तयारी आहे अजून तर रेस्ट पिरियडवरती आहे, बट लाईक नेक्स्ट मंथपासून स्टार्ट होणार ट्रेनिंग आणि जी काही कमी पडली होती ह्या जर्नीमध्ये, सो ती जर्नी नेक्स्ट जी प्रोसेस चालू होईल त्याच्यामध्ये सगळं काही कमी पडेल. येणाऱ्या अशाही स्पर्धा असू द्या, राष्ट्रकुल स्पर्धा असू द्या आणि किंवा LA म्हणजे लॉस एंजेलिस येणार ऑलिम्पिकसाठी, हे आपले महाराष्ट्राचे स्टार निश्चितच मेडलच्या दृष्टीने येतील. त्यासाठी स्वप्नीलचं मेडल हे निश्चितच एक पाऊल खुलणार आहे, पण आजचा सत्कार निश्चितच ह्या पुढच्या ऑलिम्पिकसाठी मेडलसाठी एक महिला दगड ठरलाय. इंडियन मराठीसाठी संजय दुधाने पुणे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.